अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराचा फळ विक्रेत्यांनी मोबाईल हिसकावून घेत त्यास धमकावण्यात आले। या घटनेचा निषेध आज जामनेर शहरातील पत्रकार बांधवांनी केला असून फत्तेपूर येथील पत्रकार रमेश तेली हे फत्तेपूरमधील आठवडे बाजारात वृत्त संकलन करतेवेळी तेथील फळ विक्रेत्यांनी रमेश तेली यांच्यावर अरेरावी करत त्यांना वृत्त संकलनास मज्जाव केला आणि मोबाईल हिसकावून घेत त्यांच्यावर दादागिरी देखील केली। या घटनेच्या निषेधार्थ जामनेर शहरातील पत्रकार बांधवांनी तहसीलदार अरुण शेवाळ यांना निवेदन देत संबंधित फळ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। नमस्कार, आता आपण जामनेर मधील तहसील ऑफिस येथे आलेलो आहोत। येथे आज जामनेर मधील पत्रकार बांधवांनी मिळून माननीय तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे, तर नेमकी या निवेदनामार्फत कसली मागणी करण्यात आली याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। फत्तेपूर येथे एक मोठा बाजार भरलेला असताना पोलिसांनी जी कारवाई करत असताना त्या ठिकाणी आमचे वृत्तपत्राचे व काही वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी वृत्त संकलन करीत असताना व व्हिडिओ शूट करीत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती जसं पोलिसांवरती त्यांनी आधी हल्ला केला आणि त्याचा शूट पत्रकार घेत होते त्याचवेळी त्यांचासुद्धा कॅमेरा हिसकून त्यांच्यावरसुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। असे भ्याड हल्ल्याचा आम्ही पत्रकार जाहीर निषेध करतो। तसेच माननीय तहसीलदार साहेबांना आता निवेदन दिलेलेच आहे। तसेच पोहूर पोलीस स्टेशनचे PI खताळ साहेबांना विनंती आहे की संबंधितावर तातडीने पोलीस प्रशासनाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। सर्वप्रथम फत्तेपूर या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी आमचे जे पत्रकार बांधव गेले त्यांचा त्या ठिकाणी काही फळ विक्रेत्यांनी तो कॅमेरा किंवा मोबाईल त्या ठिकाणी फोडला आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। तसंच जे आपल्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असतात त्या पोलीस बांधवांवरसुद्धा त्या ठिकाणी त्या फळविक्रेत्यांनी अरेरावी करून त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्या दोघं गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। मित्रांनो, कोविडच्या या महामारीमध्ये प्रशासनाने किंवा शासनाने आपल्याला जे निर्बंध घालून दिलेला आहे त्या निर्बंधाचं पालन करणं आणि त्या घालून दिलेल्या निर्बंधाचं पालन करत असताना कायदा सुव्यवस्था खराब होऊ नये त्यासाठी पोलीस अहोरात्र तैनात असतात। अशा वेळेला जामनेर तालुक्यातील फत्तेपूर या ठिकाणी ज्यावेळेला निर्बंधाची जी वेळ होती सकाळी सात ते अकरा या दरम्यान दुकाने किंवा खाद्यपदार्थ जेही नियमात बसत असलेली दुकानं उघडी होती आणि त्याच ठिकाणी फळ विक्रेते आपल्या व्यवसाय करत होते त्या ठिकाणी पोलीस त्यांना आता वेळ झाली आपण आपली दुकानं बंद करावे हे सांगण्यासाठी गेले, परंतु त्या ठिकाणी त्या फळ विक्रेत्यांनी पोलिसांवरच हल्ला केला आणि एक प्रकारे पोलिसांवर त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला। हे करीत असताना ही घटना त्या ठिकाणी घडत असताना रमेश तेली नावाचे आमचे पत्रकार बांधव त्या ठिकाणी वृत्तांकन करत होते। त्या ठिकाणची ती सर्व वृत्तांकन करत असताना त्या ठिकाणचं सर्व ते कव्हरेज ते त्या ठिकाणी घेत होते। असं कव्हरेज घेत असताना या फळविक्रेत्यांची मुजोरी वाढत गेली आणि त्यांनी या रमेश तेली यांचा मोबाईल हिसकला आणि तो मोबाईल फोडून टाकला आणि त्यांच्या अंगावर धावून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, आम्ही समजू शकतो कोरोनाच्या या महामारीमध्ये प्रत्येक व्यावसायिक प्रत्येक नागरिक अतिशय वाईट परिस्थितीतून जातो आहे, परंतु अशी वाईट परिस्थिती असताना या कोरोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर निश्चितच
शासनाने आपल्याला जे नियम घालून दिले आहेत त्या नियमाचं पालन आपण केलं पाहिजे आणि त्या नियमाचं पालन काटेकोर होतं की नाही होत यासाठीच आम्ही पत्रकार बांधव आमचाही जीव धोक्यात घालून या ठिकाणी ते वृत्तांकन ते किंवा ते कव्हरेज घेत असतो. आम्ही फळ विक्रेत्यांचं त्यांच्या भावना समजू शकतो की इतक्या कमी वेळेमध्ये त्यांचं त्या ठिकाणी व्यवसाय होत नसेल, परंतु त्यांची ही जी पद्धत आहे की पोलिसांवर हल्ला करायचा, पत्रकारांना त्या ठिकाणी वृत्तांकन करू द्यायचं नाही, ही एक प्रकारे मुजोरी आहे आणि अशा प्रकारची दादागिरी सर्वच फळ विक्रेते करत असतील असं आम्ही म्हणत नाही, परंतु जे 2-4-5 लोकांनी त्या ठिकाणी असला प्रकार केला असेल त्या सर्वांवर शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी. दुसरं या ठिकाणी खेदानं नमूद करावं वाटतं की पोलीस प्रशासन आपल्या कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी राखत असतो, परंतु या फळ विक्रेत्यांनी डायरेक्ट पोलिसांवर हल्ला करणं म्हणजे मी पोलिसांनी सुद्धा आपलं आत्मपरीक्षण करायला हवं, कारण ज्यावेळेला एखादी फळ विक्रेता किंवा एखादी साधारण माणूस पोलिसांवरती हल्ला करतो तर निश्चितच तो ज्यावेळेला हल्ला करत असताना त्याला त्यांच्या काही गोष्टी माहीत असतील म्हणून त्यांनी त्या ठिकाणी तो हल्ला करण्याचा प्रयत्नही केला असेल. मी पोलीस प्रशासनालाही असं सांगतो की आपण आपलं काम करीत असताना कोणताही दुजाभाव या ठिकाणी ठेवू नये, सर्वच लोकांना आपण सारखा न्याय द्यावा. जे शासनाने निर्बंध घातलेले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायत नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना सोबत घेऊन आपण सर्वांनाच योग्य नियमांचं नियम सांगून त्या ठिकाणी सर्वांना सारखा न्याय द्यावा, जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. पुनश्च मी या ठिकाणी जामनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो, तसंच ज्या लोकांनी हे चुकीचं पाऊल उचललं त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी प्रशासनाने आणि पोलीस खात्याने करावी अशी विनंती करतो. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तर फत्तेपूर येथील पत्रकार वृत्त संकलन करत असताना त्यांच्यावरती काही फळ विक्रेत्यांनी हल्ला केलेला आहे, तर याबाबत या निषेधाचे निवेदनास तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आलेले आहे. कॅमेरामॅन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.